नमस्कार, मी रश्मी शालिनी प्रश्च्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन. चंद्रपूरमध्ये दारू तस्करी करणाऱ्यांना अटक. केल्याच्या डब्यातून दारू तस्करी केल्याची घटना समोर. बीडमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी. दोस्तीगिरी सिनेमाचे टायटल ट्रॅक रिलीज. मैत्री दिनाच्या सुमारास चित्रपट होणार रिलीज. अमरावतीमध्ये पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. रखडलेली कामे चालू झाल्याचं चित्र. आणि जुन्नरमध्ये बिबट्याचा हल्ला. हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी. आता पाहूया सविस्तर वृत्त. चंद्रपूरमध्ये दारूबंदी करून देखील दारू तस्करी करण्याची एक भन्नाट आयडिया दारू तस्करांनी शोधून काढली. चक्क खाद्य तेलाच्या डब्यातून दारू तस्करी केल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूरमध्ये एकीकडे दारूबंदी सुरू आहे, तर दुसरीकडे तस्करीची नवीन आयडिया दारू तस्करांनी शोधली आहे. चंद्रपूर पोलिसांनी दारू तस्करीची आणखीन एक भन्नाट आयडिया उघड केली आहे. दारू तस्करांनी चक्क खाद्य तेलाच्या डब्यांचा या दारू तस्करीसाठी वापर केल्याचे समोर आले. नागपूरमधून तेलाचे हे डबे दारू भरून चंद्रपूरला आणले जायचे आणि मग हे डबे छोट्या विक्रेत्यांकडे पाठवले जात होते. तेलाचे हे डबे अतिशय व्यवस्थित पॅकिंग केलेले असल्यामुळे कोणाला याचा संशय आला नाही. मात्र पोलिसांना दारू तस्करीच्या या अनोख्या पद्धतीची गुप्त माहिती मिळाली होती आणि या आधारे संध्याकाळी रामनगर पोलिसांनी दवा बाजार परिसरातील एका घरावर छापा मारला. यावेळी अशा प्रकारे तेलाच्या डब्यात ठेवलेली जवळपास 70 ते 80 पेट्या दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी धनंजय शास्त्राकार आणि कमलाकर वल्दे या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस स्टेशन रामनगर हद्दीमध्ये दवा बाजार परिसरात हनुमान मंदिराच्या मागे मोठ्या प्रमाणात दारू असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. त्यावेळी पोलीस स्टेशन रामनगर आणि आम्ही सर्व इथे हजर झालो. तर अत्यंत वेगळ्या पद्धतीने दारू साठवून ठेवलेली आहे. एका तेलाच्या पिप्प्यामध्ये दारू पॅक करण्यात येते. कुणालाही त्याचा संशय नाही अशा प्रकारे त्याची पॅकिंग करण्यात आली आलेली आहे. साधारणतः 70-75 ते 80 पेट्या दारू आपल्याला सापडलेली आहे आणि खूप चांगली माहिती असल्यामुळे पोलीस स्टेशन रामनगर आणि आम्ही सर्व येऊन एक चांगली कारवाई केलेली आहे. ज्या पद्धतीने पॅकिंग केलेली आहे कुणालाही वाटणार नाही की यामध्ये दारू आहे. तेलाच्या पिप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात पॅकिंग करून दारूसाठा इथून दुसऱ्या ठिकाणी पास होत होता. तर हा सर्व दारूसाठा रामनगर पोलीस आणि आम्ही सर्वांनी मिळून पकडलेला आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. बीडमधील अंबाजोगाई येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरी केली. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे हे पदवी घेताना संघर्षमय जीवन आणि यातून मिळवलेले यश भावी पिढीसाठी प्रेरणास्त्रोत असून येणाऱ्या पिढीने व्यसनाधीन न होता अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करावे. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण खरे उपेक्षित पिढीत उपाशीपोटीच आहेत. कारण देशांमधील इंग्रज गेले पण आपल्या देशातील समानतावादी विचारांची दरी कायम आहे. व्यवस्था परिवर्तनासाठी अण्णाभाऊ साठे यांनी पूर्ण जीवन समर्पित केले असे व्याख्याते अमोल मिटकरी यांनी प्रबोधनपर भाषणात सांगितले. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी विचार मांडले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, ध्वजवंदन आणि मिरवणूक तसेच मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करून विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उत्सव समितीचे अध्यक्ष विजय जोगदंड, संजय साळवे आणि यांच्या टीमने विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. याप्रसंगी केज विधान मतदारसंघाच्या आमदार संगीताताई ठोंबरेसह विविध क्षेत्रातील मान्यवर महिला बहुसंख्येने उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध व्याख्याते अमोल मिटकरी यांनी व्यसनापासून अलिप्त राहण्याची आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करण्याची शपथ दिली. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा 98वा जयंती महोत्सव या शहरामध्ये पार पडला.
अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण जीवन हे व्यवस्था परिवर्तनाचं एक नांदी होती. त्यांच्या साहित्यामधून ते व्यवस्था परिवर्तन आलेलं आहे. त्यांच्या साहित्यात रेखाटलेला जो कोणी कलावंत असेल किंवा जो नायक असेल त्या कादंबरीचा नायक असेल हा व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करणारा आहे, तो अन्यायाच्या विरुद्ध बंड करणारा आहे, तो अंधश्रद्धेच्या विरुद्ध बंड करणारा आहे, तो व्यसनाच्या विरुद्ध बंड करणारा आहे, तो लाजीरवानं जिण्याच्या विरुद्ध बंड करणारा आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेची जी सर्वोत्कृष्ट कादंबरी होती फकीरा, त्यामध्ये फकीरा जे आहे ते फकीरासुद्धा व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढत आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं इथं जुळलेल्या सर्व तरुणांना मी एकच विनंती करेल, ती विनंती नाही तो आमचा हक्कसुद्धा आहे, की आपण आज संकल्प करावा की अण्णाभाऊ साठेंनी जे आयुष्य समाजाकरता दिलं, जे या देशाकरता दिलं, जे या व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात दिलं, आंबेडकरी चळवळ जी काही पुढे नेली, तर आपलीसुद्धा जबाबदारी आहे. आपण व्यसनमुक्त होऊया. आत्महत्या हे कुठल्याच परिस्थितीचं उत्तर नाही, म्हणून भेकाड न होता आपण स्वाभिमानानं जगण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे ही वैचारिक साहित्याची नाळ आज आपल्याशी जुळून घेऊया, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. मी परत एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, आंबेजोगाई, बीड. ग्रंथालय चळवळ घराघरात पोहोचली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी नेवासामधील कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात केले. अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्राध्यापक भाऊसाहेब सावंत यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत प्राध्यापक शिवाजीराव घुले यांनी केले. आणि नेहमीच लोकांचं सहकार्य तिथं राहतच असतं. आम्ही सांगू शोध सत्कार हे तुम्ही आमचं बंद करा, एखादं पुस्तक तुम्ही आम्हाला दिलं तर निश्चितच गाणी ते पुस्तक आम्ही वाचत असतो, चालत असतो. अशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न करायचे आहे. वृक्षारोपणाच्या संदर्भात सुद्धा आम्ही सांगतो, बरेचसे काही जिल्हा परिषद असेल, आमची एज्युकेशन सोसायटी असेल, त्यांना पूर्णपणे आम्ही शोधांनी बंद केलेलं आहे. वृक्ष देताना सुद्धा त्यांना वृक्ष दिलं तर निश्चितच आपलं पर्यावरण सुद्धा आपल्याला साथ येईल यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून हे वाचनालयाचं महत्व आपल्या सर्वांना वाढवायचं आहे. वाचनाकडे कल वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेऊ, आपण हे प्रयत्न करायचे आहे. डीपीडीसीची मीटिंग आपली जेव्हा लागेल त्याच्यासाठी दागिने पुढे येऊन आपल्या ग्रंथालयासाठी कॉम्प्युटर असेल, जी जी मागणी आपली असेल त्यासाठी निश्चितच 100% निधी मागू. मंत्रालय सराव सुद्धा आपण प्रयत्न करू असे आपल्याला सांगते. या कार्यक्रमात आम्हाला इथं बोलवलं. शालिनी प्लस साठी राहुल कोळसे, नेवासा. अमरावती मधील चांदूर रेल्वे परिसरात पावसाची हजेरी सुरू होती. दररोजच्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली होती, मात्र आता 9 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तालुक्यात सगळीकडे शेतीची कामे सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे. चांदूर रेल्वे शहरासह काही भागात फारसा पाऊस झाला नसला तरी तालुक्यातील भुईखेड, राजुरा, सावंगी संगम, एकपाळा या भागात पावसाने धुमाकूळ घातला, त्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात तर आलीच, शिवाय अनेकांची शेतीची कामे थांबली. मात्र गेल्या 9 दिवसापासून पावसाने तालुक्यात कुठेच हजेरी लावली नसल्याचं समजत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 ऑगस्टपर्यंत तरी पाऊस सुट्टीवर राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतामध्ये आता सर्वत्र सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीदच्या पिकात डवरणी, निंदणी आणि फवारणीचे काम जोरात सुरू असून गावाखेड्यात सकाळपासून लगबग असल्याचं दिसत आहे. सध्या सोयाबीनचे पीक वाढतीवर आहे तर मूग आणि उडीद फुलण्यावर तसेच कळ्या लागलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाने घेतलेली ही 9 दिवसाची विश्रांती या पिकांच्या मशागतीसाठी तर सोयाबीन आणि कापसाला खत फवारणी करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लाभदायक ठरणार आहे. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे आमलेशिवार येथे 2-व्हीलरवरून जाताना बिबट्याने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. यात दोघेही जण गंभीर जखमी झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे आमलेशिवार येथे बिबट्याने 2-व्हीलरवरती हल्ला केला आहे. या हल्ल्यात 2-व्हीलरवरील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगल विठ्ठल कुमकर आणि दिनेश विठ्ठल कुमकर या पती पत्नीवरती बिबट्याने हल्ला केला. या दोघांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री 11 च्या दरम्यान 2-व्हीलरवरून जात असताना कुमकर दापत्यावरती बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. शालिन प्लससाठी हेमंत सापुळे, जुन्नर, पुणे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा भेटूयात विश्रांतीनंतर. तोपर्यंत पाहत रहा शालिनी प्लस. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओसाठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक
छायाचित्र संकलन अँकर संहिता लेखक। पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे। संपर्क शालिनी प्लस न्यूज ट्रेड सेंटर चौथा मजला कोरेगाव पार्क पुणे। दूरध्वनी क्रमांक 9850009032। शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे। संपादक छायाचित्र संकलन अँकर संहिता लेखक। पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे। संपर्क शालिनी प्लस न्यूज ट्रेड सेंटर चौथा मजला कोरेगाव पार्क पुणे। दूरध्वनी क्रमांक 9850009032। शालिनी प्लस आपल्या प्रत्येक समस्येच्या समाधानाकरता सादर करत आहे सामान्य जनांचा आवाज बुलंद करणारा कार्यक्रम जनमंच। आपण कोणत्याही सरकारी अथवा गैरसरकारी खात्यापासून त्रासलेले आहात? घर दुकान किंवा सामान खरेदीमध्ये आपली फसगत झाली आहे? आपलं म्हणणं कुणी ऐकून घेत नाही? तर आम्ही करत आहोत आपला आवाज बुलंद। आम्ही करू आपल्या समस्येचं संपूर्ण निराकरण। शालिनी प्लस पर्यंत पोहोचवा आपल्या समस्या। हो, पण कागदपत्रही सोबत आणा। जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ। मराठा समाज आरक्षणाबाबत राज्यभरात आंदोलने चालूच आहेत। यातच माढा तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले आहे। यात नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला। 1 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात जेल भरो आंदोलनाची हाक दिली गेली। त्यानुसार माढा शहर आणि तालुक्यातील सकल मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10:30 एकत्रित जमला। शिवाजी महाराज चौकात अर्धा तास हलगेजा नाद करीत चक्का जाम करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। संतप्त झालेल्या आंदोलकांनी सार्वत्रिक जेल भरो आंदोलनात सहभागी होऊन स्वतःहून पोलीस व्हॅनमधून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जेल भरो आंदोलन केले। पोलीस व्हॅनमध्ये बसून जात असताना मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा जोरजोरात दिल्या। या जेल भरो आंदोलनात मराठा समाजाचे शहर आणि तालुक्यातील नेते मंडळी देखील सहभागी झाले होते। तसेच यात मराठा नागरिकांसह बहुजन समाज बांधवही स्वतःहून सहभागी झाले होते असे चित्र दिसून आले। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस फौज फाटा तैनात करून ठेवला होता। शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, माढा। नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षी कापसाला लागलेल्या बोंडाळीचे अनुदान बोंडाळीग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्याचे काम अद्याप संपले नाही, तर या वर्षी शेंद्री बोंडाळीने आताच कापसाच्या फुलवाती बोंडावर आक्रमण केल्याने शेतकरी हैरान झाले। मराठवाड्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस आणि सोयाबीन या पिकाकडे पाहतो, मात्र गेल्या वर्षी सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने नांदेड जिल्ह्यातील कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या वर्षी कापसाची लागवड केली। कापसाचे पीक अवघ्या 60 दिवसात जोमाने वाढून कापसाला फुलपाती येऊन बोंड धारणेला सुरुवात होत असतानाच लाल शेंद्री बोंडाळीने कापसाच्या फुलपाती बोंडावर आक्रमण केल्याने नांदेड जिल्ह्यातील शिवनी, दयाळ, धानोरा, तल्हारी, झळकवाडी या भागात बोंडाळी प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे। या परिसरात शेतकरी हैरान झाला असून कृषी विभागाकडून कापूस लागवडीच्या वेळेस कुठल्याच शेतकऱ्यांना लागवडीचे मार्गदर्शन मिळाले नाही, मात्र बोंडाळीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना काय कराव्यात यासाठी कृषी विभागाने बांधावर येऊन मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। बाईट शेतकरी भोजराज देशमुख, शिवनी। नाही, कापसाचे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी घटण्याची शक्यता आहे, कारण गेल्या वर्षी बोंडाळी हे एकूण याचे झाल्याच्या नंतर बोंडाळी आली, तर आता हे सुरुवातीपासूनच बोंडाळी आल्यामुळं कापूस आजच्या घडीला तर शेतकऱ्यांना उपटून फेकून त्या ठिकाणी रब्बीचे पीक घ्यायची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर उत्पन्न तर आता यावर्षी काही शक्य वाटत नाही, तरी शासनांनी तात्काळ या बोंडाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर येऊन शेतीची पाहणी, कापसाच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे। शालिनी प्लस साठी गौतम कांबळे, नांदेड। मराठा मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील परिवहन विभागाने नगर डेपोतून सुटणाऱ्या अनेक एसटी बसच्या फेऱ्या रद्द केल्याने
परिवहन मंडळाचे लाखोंचे नुकसान झाले तर खासगी बस चालक दुपटीने प्रवास भाडे आकारत होते, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। मराठा मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यतः पुणे औरंगाबाद आणि कल्याण महामार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या। मी तारकपूर ट्रॅफिक इन्स्पेक्टर रोहित रोकडे। आज मराठा आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात एसटीची वाहतूक ठप्प झालेली आहे। याचा सगळ्यात जास्त प्रभाव आमच्या लाखो प्रवासी वर्गावर तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावरती झालेला आहे। साधारणतः कुठलंही आंदोलन असू द्या, कुठलाही मोर्चा असू द्या किंवा समाजामध्ये तेढ निर्माण झाल्यानंतर कुठलंही हिंसक वळण द्यायचं ठरलं तर त्याला सर्वप्रथम समाजातून एसटी ही जी बस वाहतूक सेवा आहे ही टार्गेट केली जाते। मोठ्या प्रमाणात एसटी बसेचं नुकसान केलं जातं, तोडफोड केली जाते, जाळपोळ केली जाते। यामध्ये सामान्य प्रवाशांचे हाल तर होतातच, परंतु एसटीचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। एसटी ही जी सार्वजनिक वाहतुकीची सेवा आहे ही खास करून प्रवासी वर्गासाठी चालवली जाते। यामध्ये एसटीचं नुकसान झालं तर हे एक प्रकारे आपल्या सर्वांचंच नुकसान आहे, समाजाचं नुकसान आहे। त्यामुळे माझी सर्व आंदोलकांना एक विनंती असेल सर्वात प्रथम की आपलं आंदोलन जे आहे, आपल्या मागण्या जरी रास्त असतील तरी आंदोलन करण्याचा हा जो आपला मार्ग आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे। सरकारपर्यंत आपल्या मागण्या इतर मार्गाने पण आपण पोहोचू शकता। आज 1 ऑगस्ट 2018 रोजी मोठ्या प्रमाणात बस वाहतुकीचा परिणाम झाल्याने साधारणतः कल्याण मार्गावरील तारकपूर डेपोच्या 19 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत आणि इथून जाणाऱ्या टोटल 61 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत। साधारणतः याचा बस वाहतूक उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे। पुणा मार्ग देखील बंद असल्यामुळे, पुणे जिल्हा बंद असल्यामुळे पुण्याला जाणाऱ्या तारकपूर डेपोच्या 22 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत आणि एकूण या मार्गावर तारकपूर डेपोतून इतर आगाराच्या फेऱ्या मिळून 65 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय जरी झालेली असली तरी नाईलाजाने आम्हाला या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागलेली आहे। साधारणतः या मार्गावरील सर्व काही फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय तर झालेलीच आहे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांची देखील आज कामावर येऊन देखील त्यांना कामावरती जाता आलेलं नाही, त्यामुळे एसटी कर्मचारी देखील पूर्ण दिवसभर डेपोमध्ये थांबून आहेत। खासगी बसमध्ये जाताना बस भाडे दुपटीने आकारले जात होते, तसेच खासगी बसमधून प्रवास करताना अनेक त्रास सहन करावे लागतात। परिवहन विभागाची सेवा चालू होते, अनेक तासांपासून वाट पाहत अनेक प्रवासी बस स्थानकावर थांबून होते। आज 2 तास झालेत तारकपूर स्टँडवरती उभा आहे माझी मंडळी, मी आम्हाला नेवाशाला पोहोचायचं आहे, सासूरबा आजारी आहे तिथं, तर आज खाजगी गाडीनं जावा फार मोठी अडचण आहे, 4-3 पट पैसे घेतात, वरून त्यांची गॅरंटी नाही पोहोचतील का नाही आम्हाला, गाडी भेटत नाही आहे। एस टी बाहेरच्या गाडीवाले 1000-1000 रुपये मागू राहिले आहेत कल्याणला जायचे, आता एवढे आम्हाजवळ पैसे नाही, तर आम्ही सकाळपासूनही धावलो आहोत, परत निघती नाक्यावरून परत रिटर्न होतं एस टी, हां मागं जायलासुद्धा गाडी नाही आहे, आता जायचं कसे प्रवासी आम्हाला जायचं कल्याणला, महिला मंडळ आम्हाला सांग बस चालू केलं तर आम्ही जाऊ शकतो, इथं डेपोमध्ये विचारलं ते बोलतात आम्ही कधी चालू करू सांगू शकत नाही, आता मग आमचं परवाशाने करायचं का। मराठा मोर्चा आरक्षण आंदोलन आणि काही ठिकाणी धनगर समाजाने आरक्षणाबाबत आज रास्ता रोको आणि आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यामुळे जर कुठे काही आंदोलन झाले तर त्याच्या रोषाला पहिला बळी एसटीचा जातो आणि लाखो रुपयांचे नुकसान होते, त्यामुळे परिवहन महामंडळाने अनेक मार्गावरील बस फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले। शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर। दिंडोरी तालुक्यातील आवनखेड येथील कादवा नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नितीन निकम असे मृत तरुणाचे नाव आहे। दिंडोरी तालुक्यात कादवा नदीत नितीन निकम आणि त्याचे 2 भाऊ पोहण्यासाठी गेले होते। नितीन निकम हा पोहण्यासाठी नदीत उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला। हे सर्व त्याच्या भावाने पुलावरून बघितले असता त्याच्या भावाने त्याला वाचविण्यासाठी नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारली, मात्र नितीन निकम हा पाण्यात बुडालेला होता, त्यामुळे नितीनच्या भावाला नितीनला वाचवण्यात अपयश आले। ही घटना प्रत्यक्षदर्शींनी बघितली असता त्यांनी पाण्यात उड्या मारल्या। दिंडोरी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, पोलीस, आमदारही घटनास्थळी दाखल झाले, तसेच बघ्यांची मोठी गर्दी नदीकाठी झालेली होती। शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक। बुलढाण्यामध्ये रोजगारासाठी अर्ज करूनही 15 दिवसात रोजगार मिळाला नाही, तसेच रोजगार भत्ता मिळाला नसून दिरंगाई करणाऱ्या
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मजूर रवींद्र सावदेकर यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत बेरोजगारांना रोजगार शासनाकडून देण्यात येतो. यामध्ये 100 दिवस 203 रुपये प्रतिदिवस मजुरी देऊन रोजगाराची हमी शासनाकडून घेण्यात येते. तर रोजगारासाठी अर्ज केल्यानंतर त्या मजुराला 15 दिवसात रोजगार देण्याचा कायदा आहे. जर 15 दिवसानंतरही रोजगार उपलब्ध न झाल्यास सदर मजूर हा रोजगार भत्ता मिळवण्यासाठी पात्र ठरतो. मात्र रवींद्र मोतीराम सावदेकर याला अपवाद ठरले आहेत. मागील वर्षभराच्या कालावधीपासून काम मिळालेले नाही तर बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज करूनही त्यांच्या पदरी निराशाच आल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यावर चौकशी समितीने अहवाल सादर केला आणि या अहवालात तत्कालीन ग्रामपंचायत सचिव V.S. रोकडे यांनी कर्तव्यास कसूर केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे या अधिकारी वर्गासह कारवाई करून बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असल्याची माहिती सावदेकर यांनी दिली आहे. त्या लोकांना आता 15 दिवसाच्या आत अहवाल मागितला होता ते शिवसाहेबांना शिंदे साहेबाले विनोद शिंदे खामगावचे आणि नेमाले साहेब तरी मी त्यांना 10 महिने उशिरा अहवाल दिला. तुम्ही अहवाल येणं ते लपून ठेवली संगनमत करून रोकडे साहेबांचे शिंदे साहेब हां म्हणजे काहीतरी संगनमत केलं आणि आपल्याला रोजगार भेटूच नाही अजिबात रोजगाराचा भत्ताच भेटू नाही अजिबात त्या हिशोबाने त्याने ते 10 महिने त्याने होते खाईलच म्हणजे अहवालच पुढे पाठवला नाही बुलढाण्याला. ज्यावेळी ते राजपूत साहेबांना तिकडून फोन केला बुलढाण्यावरून मी आधीच तिथं प्रत्यक्ष माझ्यासमोर फोन केला तर ते म्हणत बाप फाईल दिसून नाही राहिली म्हणजे पा किती कामं किती काळजीने कामं करताय त्याचं तुम्ही पा आता माझ्यासारख्या माणसाला काही नाही भेटत मी भूमी ना माझ्याजवळ झालेलं त्याचं कारण आहे अतिक्रम झोपळा आहे माझ्या झोपड्यात राहतो. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात तुमचं आमरण उपोषण आहे का? एक माणूस जर मी जर कमी झालो तर गाव वसान पडणार नाही मी मर्यायला तयार आहो कमीत कमी दुसऱ्या जनतेला किंवा दुसऱ्या रोजगाराला काम भेटीन आणि या अधिकारी कर्मचाऱ्या लोकांचे डोळे उघडतील असं मला वाटते. शालिनी प्लस साठी सिद्धार्थ गावंडे बुलढाणा. बदनापूर मधील जिल्हा परिषद केंद्रीय मुलींची शाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी देखील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांची दुरुस्तीकडे शालेय समिती आणि मुख्याध्यापक यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने पालक वर्गात संताप व्यक्त होतोय. एकीकडे शासन स्तरावरून मुली मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च केले जात आहे तसेच शिक्षण मोफत केले जात आहे. एकीकडे शिक्षण क्षेत्रात बदल आणि संगणकीकरण होत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद केंद्रीय बदनापूर शाळेची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक वर्गखोल्या पाडून नष्ट करणे वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र यावर्षी प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे वर्गखोल्यांची डागडुजी रखडली असून धोकादायक खोल्या नष्ट करणे आदी कामे ठप्प आहेत. ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांची देखील तारांबळ उडत आहे. बदनापूर जिल्हा परिषद केंद्रीय मुलींची शाळा या शाळेची इमारत धोकादायक आणि जीर्ण झाल्याने ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करणे गरजेचे आहे असे प्रस्ताव या शाळेतील शालेय समितीने ठराव पारित करून पंचायत समितीकडे देखील पाठवले आहे. मात्र हे प्रस्ताव अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कात्रीत सापडले. आधीच्या हेडमास्तरने पण ठराव घेतलेला अध्यक्षाची समिती गावकऱ्यांच्या मध्यस्थीनं इथं प्रत्येक अधिकारी नुसतं भेट देऊन म्हणजे बघता येते काय आहे काय नाही सगळेजण आपल्या परीने प्रयत्न करतायत पण आम्हाला इथं कामकाज करताना खूप अडचण येत आहे कारण की अपुऱ्या वर्ग खोल्या विद्यार्थ्यांची गैरसोय आणि त्यामुळं मग याच्यामध्ये काही सुधारणा व्हावा किंवा याच्यासाठी काही लक्ष देण्यात यावे. ते आम्हाला जे हे दिलेलं असतं ठरवून दिलेलं असतं त्याप्रमाणे आम्ही ठराव घेऊन त्यांच्याकडे दिलेले सादर केलेले आहे. शाळा आमची सुरक्षित राहील की नाही याची पण आम्हाला गॅरंटी नाही कारण की आता हे आम्हाला चोर आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे तसं आमच्याकडे सामान लेखी पण ठेवलेले आहे पण मग ते काय हा वर्ग तोड ते वर्ग तोड हे सामान नाही ते सामान नाही मग याच्यासाठी पण लक्ष घालण्यात यावं. आम्हाला याला गावकऱ्यांची पण थोडी मदत लागेल ना म्हणजे स्थानिक लेवलवर त्यांना जास्त माहीत असतं. बदनापूर जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्या पाडून नवीन बांधकाम करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. या शाळेचा प्रश्न गंभीर असतानाही अनेक वर्षांपासून या प्रकरणांसाठी आर्थिक तजवीज केलेली नसल्याचे वास्तव आहे. त्यातच या शाळेमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
या घाणीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मी शाळे कमिटीचा अध्यक्ष नवीन इनामदार असून आमच्या शाळेत इथं ही शाळा सर्व जवळजवळ 10 खोल्या आहेत पूर्ण तुटलेल्या आहेत आणि आम्ही याबाबत पंचायत समितीला 4 वेळेस ठराव देऊनसुद्धा शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष करते आणि या दुर्लक्षामुळं विद्यार्थ्यांचे आतोनात शिक्षणाचे नुकसान होत आहे आणि ते अशा परक्या शाळेत बसत असेल तर त्यांचा जीवितेला धोका निर्माण झालेला आहे. तर याकडे लक्ष देऊन शासनाने आम्हाला पुरेपूर मदत करावी आणि नवीन खोल्यांची मंजुरी द्यावी अशी मागणी आम्ही करतो. शालिनी प्लस साठी सोनाजी जोगदंडे, बदनापूर, जालना. मैत्रीच्या निरागस आणि निखळ नात्यावर असलेल्या दोस्तीगिरी सिनेमाचे तुझी माझी यारी दोस्ती हे गाणे रिलीज झाले आहे. जागतिक मैत्री दिनाच्या सुमारास रिलीज झालेल्या या गाण्यात मैत्रीतला गोडवा आणि खोडसाळपणा दिसून येतो. दोस्तीगिरी सिनेमातील तुझी माझी यारी दोस्ती या गाण्याचे संगीत दिग्दर्शन रोहन रोहन यांनी केले आहे आणि त्यांनीच गायिका प्राजक्ता शुक्रेसोबत हे गाणे गायले आहे. याविषयी रोहन रोहन म्हणतात, आमच्या संगीताविषयीच्या आवडीमुळे झाली, त्यानंतर आम्ही एकत्र काम करू लागलो, त्यामुळे मैत्रीचं नातं आम्हा दोघांसाठी खूप स्पेशल आहे आणि आमच्या भावनाच या गाण्यातून व्यक्त झाल्या आहेत. संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमाचे लेखन मनोज वाडकर यांनी केले आहे. रोहन रोहन यांच्या संगीताने सजलेल्या या सिनेमात संकेत पाठक, पूजा मयेकर, विजय गीते, पूजा जयस्वाल आणि अक्षय वाघमारे हे मुख्य भूमिकेत दिसतील. अरिहंत मूव्हीज क्रिएशन प्रस्तुत, मोरिया मूव्हीज क्रिएशन निर्मित दोस्तीगिरी 24 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स. चंद्रपूरमध्ये दारू तस्करी करणाऱ्यांना अटक, तेलाच्या डब्यातून दारू तस्करी केल्याची घटना समोर. बीडमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी, विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी. दोस्तीगिरी सिनेमाचे टायटल ट्रॅक रिलीज, मैत्री दिनाच्या सुमारास चित्रपट होणार रिलीज. अमरावतीमध्ये पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा, रखडलेली कामे चालू झाल्याचं चित्र. आणि जुन्नरमध्ये बिबट्याचा हल्ला, हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज, रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज, रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. शालिनी प्लस आपल्या प्रत्येक समस्येच्या समाधानाकरता सादर करत आहे सामान्य जनांचा आवाज बुलंद करणारा कार्यक्रम जनमंच. आपण कोणत्याही सरकारी अथवा गैरसरकारी खात्यापासून त्रासलेले आहात? घर, दुकान किंवा सामान खरेदीमध्ये आपली फसगत झाली आहे? आपलं म्हणणं कुणी ऐकून घेत नाही? तर आम्ही करत आहोत आपला आवाज बुलंद. आम्ही करू आपल्या समस्येचं संपूर्ण निराकरण. शालिनी प्लस पर्यंत पोहोचवा आपल्या समस्या.